नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. व्यवसायाला परवानगी देत नसाल तर आर्थिक मदत करा. नाभिक समाजाचा सवाल. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की लॉकडाऊनच्या काळात शासनाने काटेकोरपणे पालन करणाऱ्या नाभिक व्यावसायिकांवर अनलॉकडाऊन काळातही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळत नसल्याने दुकानदारांसह कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर दुकान सुरू करायला परवानगी द्या किंवा मग आर्थिक मदत तरी करा. अशा मागणीसह विमा संरक्षण आणि कर्ज व्याज हप्त्यात सवलत द्यावी आदी मागण्यांसाठी आज अखिल भारतीय जीवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी अखिल भारतीय जीवासेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले यांच्यासह भगवान चित्ते, सुधीर महाले, सुधीर सोनगिरे, गणेश ठाकरे, राहुल सूर्यवंशी, मनोज ठाकरे यांच्यासह धुळे शहरातील नाभिक दुकानदार व जिल्ह्यातील नाभिक दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. माझं नाव दिनेश महाले, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जीवसेना. आज अखिल भारतीय जीवसेनेच्या वतीनं नाभिक समाजांच्या समस्याबाबत उपोषण करण्यात येणार होतं, परंतु धुळे शहर तहसीलदार साहेबांनी परवानगी नाकारल्यामुळे आम्ही आज हे निदर्शने कलेक्टर ऑफिस कार्यालयासमोर करीत आहोत. नाभिक समाजाला अनेक समस्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिले प्रामुख्याने आमचा हातातला रोजगार हा बंद आहे, त्याच्यामुळे नाभिक समाजाची उपासमारीची वेळ आलेली आहे. नाभिक समाज हा सेवा व्यवसाय करतो आणि या सेवा व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाज बांधवांच्याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अनेकांच्या दाढी कटिंगा झालेल्या दिसतात, सेवा करून घ्यायला गोड वाटतं. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो किंवा राजकीय पदाधिकारी असो किंवा शासकीय स्तरावरील अधिकारी असो, आमच्याकडून सेवा करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असतात, परंतु या नाभिक समाजाच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष केलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये तमाम संघटना आहेत, त्या संघटनांनी वेळोवेळी तुम्हाला पत्र दिलं, सनदशील मार्गाने सर्व कार्यक्रम लावला, परंतु तरीसुद्धा शासनाचे डोळे उघडले नाही. नाभिक समाजाच्या सलून दुकानदार बांधव आत्महत्येकडे वळालेले आहेत, आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. नुकतीच एक घटना महाराष्ट्रामध्ये घडून गेलेली आहे, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरं प्रांतीय कामगारांची नोंदणी होते, परंतु या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये जन्मलेले नाभिक कामगार, नाभिक समान दुकानदार यांची नोंदणी होत नाही ही शासनाची उदासीनता लक्षात येते. आमची मागणी आहे की नाभिक समाजाची कामगारांची, त्याच्या दुकानदार बांधवांची नोंदणी करून त्यांना दरमहा जे दुकाने बंद होते त्या काळात 3 महिन्यासाठी, तर त्या पिरियडमध्ये प्रतिमहा 10,000 रुपयाचं आर्थिक मदत शासनाने करावी. नाभिक समाजातील गोरगरीब कुटुंबांना दिलासा दिला जाईल यासाठी त्यांनी अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू दिल्या गेल्या पाहिजे होत्या, शासनाने तीही दिली नाही. तुम्हाला दुकानेच बंद हवी असतील तर तुम्हाला आम्हाला काहीतरी सहकार्य करावं लागेल, आणि शासन नुसतं उपासमार करत असेल तर याच्या पुढे भविष्यामध्ये नाभिक समाज हा रस्त्यावर उतरेल